Hey students, this is Pooja Bhosle here. So in this lecture, we are going to solve the same problem with the help of LIFO method. Okay? आपण last lecture मध्ये पाहिलेलं होतं हा problem आपण FIFO method ने solve केला होता. तो same problem आपण या ठिकाणी LIFO method ने solve करते. Okay? See, here is your format. ओके 2019 फॉर्मैट तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेला असेल. रेफरन्स क्वांटिटी रेट एंड अमाउंट. रेफरन्स नंबर दिला असेल तर घ्यायचा, दिला नसेल तर डोंट वरी. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रेफरन्स नंबरचा कॉलम दिसणार नाही, त्यामुळे कन्फ्यूज होण्याची गरज नाही. ओके सो मार्च फर्स्ट ओपनिंग बॅलन्स आहे. ज्याप्रमाणे आपण फिफो मेथडमध्ये घेतो त्याप्रमाणे या ठिकाणी देखील तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणीच दाखवायचं आहे. ओके 200 युनिट्स. रेट किती दिलेला आहे? 10,000. क्लियर आहे? सेम पद्धत आहे, फक्त तुम्हाला पाहिजे इथे की लिफो मध्ये आपण इश्यू कुठल्या प्रकारे करतो. नेक्स्ट डेट आहे मार्च थर्ड मध्ये 300 युनिट्स परचेसेस केलेले आहे. 300 युनिट्स विथ द रेट ऑफ 11,3300. सो लुक ॲट द बॅलेन्सिंग फिगर with the rate of 10,200. 300 units new stock with the rate of 11,3300. okay, look at the next transaction. March 7 issues केलेले आहेत 100 units. so 100 units issue केलेले आहेत. so ही मेथड आहे आपली लिफो मेथड. लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे लास्टकडनं तुम्हाला जायचं आहे. 100 युनिट्स मी या 300 युनिट्समधनं घेईन. मग रेट आहे 11, या ठिकाणी येईल 1,100. क्लिअर आहे? लुक ॲट द बॅलन्स 210. सिक्वेन्स सेम असेल. ओके जशी फिफो मेथडची सिक्वेन्स होती त्या पद्धतीचीच या ठिकाणी सिक्वेन्स राहील. बट जेव्हा इश्यू कराल त्यावेळेसची सिक्वेन्स तुमची डाऊन टू अप असणार आहे. ओके 200 युनिट्स या ठिकाणी आपण 100 युनिट्स यूज केले. सो 200 युनिट्स विथ द रेट ऑफ 11,2200. क्लिअर आहे? लुक ॲट द नेक्स्ट मार्चला परचेसेस केलेले आहेत 500 युनिट्स. सो हिअर इज 500 युनिट्स विथ द रेट ऑफ 12, अमाऊंट इज 6,000. ओके सो बॅलन्सिंग फिगर 200 युनिट 10,200 युनिट्स विथ द रेट ऑफ 11,2200. नाव न्यू स्टॉक 500 युनिट्स विथ द रेट ऑफ 12,6,000. ओके सी लुक ॲट द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मार्च 21 काय झालेलं आहे बघा. परचेसेस केलेले आहेत 100 युनिट्स. ओके 100 युनिट परचेस विथ द रेट ऑफ 13,1300. बॅलन्सिंग फिगर सिक्वेन्सनीच घ्यायचं आहे. 200 विथ द रेट ऑफ 10,2200 विथ द रेट ऑफ 11,2200. 500 युनिट्स विथ द रेट ऑफ 12,6,000. क्लिअर आहे? ओके सिक्वेन्सनीच घेतो आहे आपण, काही बदल करत नाही. नाव 100 युनिट्स विथ द रेट ऑफ 13,1300 कम्प्लीटेड. लुक ॲट द नेक्स्ट वन मार्च 28 इश्यूज 800 युनिट्स. किती? 800 युनिट्स या ठिकाणी इश्यू केलेले आहेत. सो 800 युनिट्स या ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागतील. बट या ठिकाणी सेम आहे की आपल्याकडे खूप सारा स्टॉक अवेलेबल आहे विथ डिफरंट रेट्स. सो तुम्हाला तो इथे वेगळ्या पद्धतीने व्यवस्थित डिफाईन करून दाखवावा लागेल. सो मेथड आहे आपली लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. सो आपण या सिक्वेन्सनी जाणार आहोत. 100 युनिट्स हा युनिट मी अगोदर कम्प्लीट करते. 1,300 नेक्स्ट 500 विथ द रेट ऑफ 12,6,000. 200 कमी पडत आहेत, 200 आहेत आपल्याकडे विथ द रेट ऑफ 11,2200. ओके सो बॅलन्सिंग फिगरमध्ये काय राहील? मग 200 युनिट्स विथ द रेट ऑफ 10,2000. ओके लास्ट मार्चला काय झालेलं आहे बघा. शॉर्टेज आहे 50 युनिट्स. सर शॉर्टेज मी सांगितलं होतं तुम्हाला की शॉर्टेज ऑलवेज इश्यू कॉलममध्ये दाखवावं लागेल, कारण आपल्या दृष्टीने ते इश्यू आहे, आपल्याकडे ते अवेलेबल नाहीत मटेरियल. सो 50 युनिट्स
एक स्टॉक अवेलेबल आहे त्यातून आपल्याला दाखवायचे 50 युनिट्स विद द रेट ऑफ 10 500. सो बॅलन्सिंग फिगर इज 150 युनिट्स विथ द रेट ऑफ 10 1500. ओके, सो फक्त अमाऊंट चेंज झालेली आहे. युनिट लास्ट प्रॉब्लेममध्ये 150 होते, यात ही 150 आहेत. सो लास्ट नोट इज क्लोजिंग स्टॉक 150 युनिट्स ॲट द रेट ऑफ 15 इज इक्वल टू 1500. ओके, क्लियर आहे.